पनवेल शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचं काम पनवेल महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आलंय. या पार्श्वभूमीवर तलावाच्या कामाची सभागृहनेते परेश ठाकूर यांनी शनिवारी अधिकाऱ्यांसह पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचं काम करण्यात येत असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले. या पार्श्वभूमीवर सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या कामाची पाहणी करत कामासंदर्भात समाधान व्यक्त केलं, तसेच अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. या तलावाच्या कामाची पाहणी करतावेळी पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका रुचिता लोंढे, शहर उपअभियंता संजय कटेकर, साळुंखे भाजप कार्यकर्ते उमेश इनामदार, चिन्मय समेळ, अभिषेक पटवर्धन, वास्तुविशारद केदार नारगोंडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. वडाळा तलावाचं जे काम जे चालू आहे ते चांगल्या वेगाने आणि चांगल्या क्वालिटीने चालू असल्याचं इथं दिसून येतं. येथील पनवेल महानगरपालिकेचे अभियंते माननीय संजय कटेकरजी, त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर आणि इतर सर्व त्याच्यामध्ये रुचिता लोंढे नगरसेविका या स्वतः त्याच्यामध्ये लक्ष देऊन आहेत. त्याचे काम अतिशय चांगल्या वेगाने चालू आहे. लवकरात लवकर हे पूर्ण व्हावं आणि याचं उद्घाटन होऊन पूर्ण स्वरूपामध्ये पनवेलच्या नागरिकांना या वडाळे तलावाचा, या ऐतिहासिक तलावाचा वापर करता यावा यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. तेथील कामाबद्दल मी सुद्धा समाधानकारक आहे. काही महत्त्वाच्या सूचना या इथे दिलेल्या आहेत आणि पनवेल महानगरपालिकेचे प्रशासन त्या सर्व सूचनांच्या सह या तलावाचं काम चांगल्या प्रकारे पूर्ण यासाठी प्रयत्नशील आहे हे पाहून खरोखर चांगलं समाधानाची गोष्ट वाटते. आणखीन हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल याच्यासाठी आम्ही सर्वजण दक्ष आहोत.